एसटीचा प्रवास आता आणखी आरामदायक होणार आहे, कारण एसटीच्या ताफ्यामध्ये 7000 नवीन बसेस दाखल होणार आहेत, ज्यामध्ये 5000 इलेक्ट्रिक बस आहेत तर 2000 डिझेल बसचा समावेश आहे. इतकंच नाही तर सध्या ताफ्यामध्ये असणाऱ्या 5000 डिझेल बसचं टप्प्याटप्प्यानं एलएनजीमध्ये रूपांतरण करण्यात येणार आहे. महिलांना आता रिक्षा टॅक्सीमधून बिनदास्त प्रवास करता येणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम समांतर यंत्रणा एका खासगी कंपनीमार्फत मोफत लावली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल परिवहन विभागानं शासनाला पाठवला आहे. मुंबईजवळच्या कर्नाळा तुंगारेश्वर अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, समुद्रकिनारे आणि वेगवेगळ्या गडकिल्ल्यांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आता पुढाकार घेतलाय. सगळ्याचा अभ्यास करून एक सविस्तर कृती आराखडा तयार केला जाणार आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या राणीच्या बागेला 160 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानं शतकोत्तर हिरक अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन उत्सव साजरा करण्यात आला. तर महानगरपालिका प्रशासनानं ऑनलाईन तिकीट नोंदणी प्रणाली सुरू केली आहे, त्यामुळे पर्यटकांना रांग न लावता घर बसल्या ऑनलाईन तिकीट सुद्धा काढता येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम लवकरच सुरू होईल. कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांबाहेर सगळ्या प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे आदेश दिले. पिंपरी चिंचवडमधील पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 18 वाहनांचा ई लिलाव होणार आहे. कर न भरलेल्या किंवा गुन्ह्यामध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा हा लिलाव असेल. येत्या 7 डिसेंबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लिलाव होणार आहे. मुंबईच्या डबेवाल्यांच्या सायकलला स्वतंत्र मार्गिका, सायकलसाठी सुरक्षित पार्किंग, रेल्वे स्थानकावर सोयीस्कर ये जा करण्यासाठी सुविधा मिळायला हवी असं वातावरण फाउंडेशननं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणामधून समोर आलंय. 500 पैकी 220 डबेवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय, ज्या सर्वेक्षणामध्ये डबेवाल्यांना येणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला गेलाय. मीरा भाईंदर शहरामध्ये सिमेंटचे रस्ते उभारण्यासाठी 500 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. बँक ऑफ बडोदाकडून हे कर्ज पालिकेला मिळणार आहे. शहराच्या रस्त्यांचं सर्वेक्षण करून 67 ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. नवी मुंबईमध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोनं जाहीर केलेल्या 4158 घरांची सोडत 23 नोव्हेंबरला होणार आहे. बेलापूर इथल्या सिडकोच्या मुख्यालयामध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरीमधल्या घरांचा समावेश आहे. मुंबईतला एकही रस्ता चालण्यायोग्य नसल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं महापालिकेला झापलंय. कोस्टल रोड, मेट्रो या सर्व योजना फक्त गाडीवाल्यांना ध्यानात ठेवून बनवल्या, पण मग पायी जाणाऱ्या आणि सायकलवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचं काय असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. इतकंच नाही तर अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सुद्धा कोर्टानं बीएमसीसी चांगलीच कानउघाडणी केली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्वाच्या शहादा शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रास्ता रोको सप्ताह करण्याचा इशारा तिथल्या स्थानिकांनी दिलेला आहे. पुण्यातल्या काळेबडळ आणि ससाणे नगरच्या नागरिकांना गेल्या 5 दिवसापासून पिण्याचं पाणीच मिळत नाहीये. या परिसरातला पाण्याचा वॉल फुटलाय, लाखो लिटर पाणी त्यामुळे वाया जात आहे. प्रशासनानं हे लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असं नागरिकांचं म्हणणं आहे. संभाजीनगरमध्ये पैठणच्या कवडगावजवळ 700 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे 2 दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम सुरू असलं तरी सुद्धा पाणीपुरवठा पूर्ववत व्हायला वेळ लागेल, त्यामुळे संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पुण्यामध्ये अजूनही 50,000 ग्राहकांनी आधार आणि रेशन जोडलेलं नाहीये. आधार आणि रेशन कार्ड जोडणी ऐच्छिक असली तरी त्यामुळे सरकारच्या अनेक योजनांचा फायदा तुम्हाला मिळतो, त्यामुळे जोडणी करण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत शेवटची मुदत दिली गेली आहे. शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन केलं जाणार आहे. आक्रोश आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी होतील. मुंबईतल्या भारत माथा इथं आज हे आंदोलन करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील म्हाडा इमारतींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 30 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. जवळपास 388 म्हाडाच्या इमारतींमध्ये 30 ते 40 हजार कुटुंब राहतात आणि त्यांच्यासाठी हा मोठा दिलासादायक निर्णय आहे.
संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. जलील यांनी संभाजीनगरमध्ये कव्वाली नाईट आयोजित केली होती, त्यावेळी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळले. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा जलील यांच्यावर अशाच पद्धतीने पैशांची उधळपट्टी झाली होती आणि तेवढीच टीका सुद्धा झाली होती. राज्यामध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर मोहर लागेल अशी सूत्रांची माहिती आहे. विशेष गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर गुवाहाटीमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतंय. या भेटीनंतर नीलम गोरे सह्याद्री गेस्ट हाऊसवर आल्या. नीलम गोरे ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आहेत आणि त्यांनीच एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे